मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी आज सायकलने कार्यालय गाठले. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आठवड्यातून एक दिवस सायकलने येणे अनिवार्य केले आहे. मनपा अधिकारी कर्मचारी सकाळी 10:00 सुमाराला येथे प्रियदर्शनी चौक येथे एकत्र आले. तेथून सायकलने कार्यालयात येऊन मोहिमेची अंमलबजावणी केली. माझी वसुंधरा अभियान 2 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 31 मार्च 2021 या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लागू केले. या अभियान कालावधीत पर्यावरणाला सहकार्य करण्याच्या हेतूने आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात सायकलने यावे असा निर्णय महानगरपालिका आयुक्त मोहिते यांनी घेतला आहे. सायकल विना येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, शहर अभियंता महेश बारई, लेखाधिकारी संतोष कंधेवार, अंतर्गत लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, सर्व अभियंता, कर्मचारी स्वच्छता निरीक्षक यांनी सायकल अभियानात सहभाग नोंदविला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आपण आज पेट्रोलची बचत करणे आणि कमीत कमी वायू उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन वातावरणात होणे या प्रमुख उद्देशाने महापालिका एक पालिका या नात्याने सर्वांसमोर आदर्श ठेवू इच्छिते. हे एक पहिलं पाऊल आहे आणि महापालिकेपासून प्रेरणा घेऊन शहरातील अन्य लोकांनी सुद्धा आठवड्यातून किमान एक दिवस आपले पेट्रोल, कार अशा व्हेकलचा त्याग करून त्या दिवशी सायकलनी यायला पाहिजे, सायकलचा वापर केला पाहिजे. दिवसभराचे कामं सायकलने केले पाहिजे हा याच्यातला मुख्य उद्देश आहे. यातने आपलं वैयक्तिक आरोग्यामध्ये तर फायदा होणारच आहे, तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढणार आहे, गुडघ्यांची जे गुडघेदुखी आहे ती सुद्धा निश्चित त्यामध्ये आराम पडणार आहे. या व्यतिरिक्त आपल्या पर्यावरणाकरता जो अत्यंत महत्त्वाचा जी आपली आई आहे वसुंधरा, तिच्या पदरावर आपल्या ज्या पाऊल खुणा उमटतात कानडल्या, तर त्या पाऊल खुणा कमीत कमी करता येतील का याचासुद्धा याच्यामार्फतून प्रयत्न आहे. सर्वांनी याबाबत सायकलिंगचं थोडंफार नक्कीच आचरण करावं असं मी आपणा सर्वांना